हेलो चिल्ड्रन, वेलकम टू आवर LBS ऑनलाइन क्लासेस, क्लास फर्स्ट स्टैंडर्ड, सब्जेक्ट इंग्लिश। तर चिल्ड्रन, आज आपण काय करणार आहोत? वर्कबुक सॉल्व करणार आहोत। हम्प्टी डम्प्टी या पोएमवर आधारित आज आपण वर्कबुक काही क्वेश्चन आपण पाहणार आहोत। वर्कबुकमधील काही क्वेश्चन आज आपण सोडवणार आहोत। सो लेट स्टार्ट चिल्ड्रन। फर्स्ट आय विल रीड अँड यू लिसन केअरफुली। सेकंड, लिसन केअरफुली अँड रिपीट, क्लॅप इफ द वर्ड्स रायम। लक्षपूर्वक ऐका व पुन्हा म्हणा, शब्दातील ध्वनी जुळत असेल तर टाळी वाजवा। रायमिंग वर्ड असेल तर काय करायचे? टाळी वाजवायची। बघा, हा एक छोटासा गेम आहे। रायमिंग वर्ड असेल तर टाळी वाजवायची आणि रायमिंग वर्ड नसेल तर वाजवायची नाही। म्हणजेच बघा, अ कप, अशा प्रकारे हम्प्टी डम्प्टी, क्लॅप टॅप, फॉल फास्ट हा रायमिंग वर्ड आहे का? नाही। वॉल फॉल आहे, पॉट पॅन नाही। त्यानंतर बघा, पिन टिन, ऑल टॉल, टॉय बॉय, अशा प्रकारे हा गेम आहे। रायमिंग वर्ड असेल तर टाळी वाजवायची आणि नसेल तर वाजवायची नाही। बघा पुढचा भाग पाहूया। थ्री नंबर, क्रॉस द वर्ड्स दॅट डू नॉट रायम। ध्वनी न जुळणाऱ्या शब्दांना असं क्रॉसचं चिन्ह म्हणजे चुकीच्या चिन्हाची खून करायची। बघा बघा, कॅट पॅट, कॅट बॅट, सॉरी कॅट बॅट आहे त्यामुळे नाही। प्ले क्ले, ध्वनी जुळतोय। टिन डिन, बट बोट हा नाही आहे त्यामुळे रॉंगचं साईन करायचं आहे। बट बोट। बघा, कॅन टॅन, सेम सारखा ध्वनी आहे। टेन पीट नाही, रॉंग। देन बॉल डॉल, सेम साऊंड। फॅट पॉट, ध्वनी जुळत नाही। म्हणजे बघा, जे रायमिंग वर्ड्स आहे ज्यांचा ध्वनी, ज्यांचा साऊंड सेम आहे त्यांच्यासमोर काय करायचं? काहीच नाही करायचं। आणि ज्यांचा साऊंड सेम नाही आहे त्यांच्यासमोर आपल्याला काय करायचं? रॉंगचं चिन्ह द्यायचं आहे। नाऊ वी विल सी नेक्स्ट, पुढचा भाग पाहूया। बघा, अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं? पेज नंबर 21 सोडवायचं आहे। नाऊ वी विल सी नेक्स्ट पेज। आता आपण पुढचा पेज पाहूया, पेज नंबर 23, पेज नंबर 23। बघा इथे काय दिलेलं आहे? सेकंड, ट्रेस द डॉट्स, ठिपके गिरवा। अशा प्रकारे आपल्याला इथे काय दिलेले आहेत? ॲरोज दिलेले आहेत, बाण दिलेले आहेत। त्या बाणांना, त्या ॲरोजला आपल्याला काय करायचं आहे? ट्रेस करायचं आहे। हिअर सम ॲरोज आर गिवन, नाऊ वी हॅव टू ट्रेस इट। ओके, सो लेट्स स्टार्ट। अशा प्रकारे हे बाण काय करायचे? ट्रेस करायचे आहेत। पेन्सिलच्या साह्याने तुम्ही ट्रेस करणार आहात। बघा, पेन्सिल वापरायची आणि छान दोन वेळेस प्रेस करायचं। पहा, ओके, अशा प्रकारे पेज नंबर 23 सोडवायचं आहे। नाऊ वी विल सी नेक्स्ट, पुढचं पेज बघूया। पहा, बघा पुढचा पेज नंबर पहा। अशा प्रकारे पुढचा लेसन ओपन करायचं आहे, 2.3, लेट्स टॉक। पहा याच्यामध्ये, व्हॉट इज दिस? दिस इज डस्टर। बघा, टीचर आस्क टू स्टुडंट, व्हॉट इज दिस? दिस इज डस्टर। बघा, टीचर त्यांच्या विद्यार्थ्यांना विचारत आहेत हे काय आहे। तर बघा, मुले काय म्हणत आहेत? हे डस्टर आहे। देन बघा परत एकदा, व्हॉट इज दिस? लुक हिअर, देन स्टुडंट से, दिस इज अ डस्टर, दिस इज अ डस्टर, हे डस्टर आहे। नाऊ वी विल सी नेक्स्ट। सो चिल्ड्रन, प्लीज रिपीट आफ्टर मी। तुम्हालाही माझ्या पाठीमागे म्हणायचं आहे, व्हॉट इज दिस? व्हॉट इज दिस? दिस इज अ पेन्सिल, दिस इज अ पेन्सिल। बघा, धीस हा वर्ड, हा शब्द वस्तू जवळ असेल तर वापरायचा आहे आणि वस्तू दूर असेल तर दॅट हा शब्द वापरायचा आहे। आलं का लक्षामध्ये? पहा, व्हॉट इज दिस? दिस इज अ पेन, दिस इज अ पेन। नेक्स्ट, व्हॉट इज दिस? दिस इज अ बुक, दिस इज अ बुक। देन नेक्स्ट, व्हॉट इज दिस?
दिस इज अ चॉक, दिस इज अ चॉक. चॉक मीन्स काय? खडू. फळ्यावर लिहिण्यासाठी वापरतात तो खडू. ओके, नेक्स्ट पहा. व्हॉट इज दिस? दिस इज अ स्लेट, दिस इज अ स्लेट. बघा अशा प्रकारचे 24 बुक नंबर, बघा वर्कबुक पेज नंबर 24 जे दिलेले दिसचे वाक्य आणि हे व्हॉट इज दिस हा एक प्रश्न त्यांचा. ते तुम्हाला काय करायचं, तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे, वाचून लिहायचे. पहानंतर पहा, लुक अँड से. आता आपण दॅटचा वापर पाहूया. पहा, व्हॉट इज दॅट? दॅट इज अ बायसिकल. व्हॉट इज दॅट? दॅट इज अ बायसिकल. पहा, ही बायसिकल तुम्हाला जवळ दिसते का? नाही, या टीचरपासून ही बायसिकल काय दूर आहे. एखादी वस्तू दूर असेल तर मग आपण दॅट हा वर्ड यूज करायचा आहे. दूर वस्तू दर्शविण्यासाठी दॅट हा वर्ड वापरायचा आहे आणि जवळ असेल तर धीस. ओके, सो प्रश्न पहा, व्हॉट इज दॅट? दॅट इज अ डोअर, दॅट इज अ डोअर. नेक्स्ट, सो चिल्ड्रन प्लीज रिपीट आफ्टर मी. व्हॉट इज दॅट? दॅट इज अ ट्री. व्हॉट इज दॅट? दॅट इज अ ट्री. नेक्स्ट, व्हॉट इज दॅट? दॅट इज अ फॅन. व्हॉट इज दॅट? दॅट इज अ फॅन. नेक्स्ट, व्हॉट इज दॅट? दॅट इज अ विंडो. पहा, एक विसरलं. पहा, आपलं हे बर्ड राहिलं आहे ना. व्हॉट इज दॅट? दॅट इज अ बर्ड, दॅट इज अ बर्ड. सो चिल्ड्रन आपल्याला काय करायचं आहे, वर्कबुक पेज नंबर 22-23 अशा प्रकारे सोडवायचं आहे आणि ही जी वाक्य आज आपण म्हटलेली आहे ती वाक्य तुम्हाला नोटबुकमध्ये प्रश्न आणि प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे. थँक्यू.